नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर ज्या जाहिरातीची वाट सर्व विद्यार्थी पाहत होते, शेवटी आज ती जाहिरात निघालेली आहे। ही जाहिरात आहे गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022। तर मित्रांनो, पोलीस भरती 2022ची जाहिरात निघायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम जी जाहिरात निघालेली आहे ती निघालेली आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी, जिल्हा पोलीस शिपाई गडचिरोली। याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे, एकूण जागा किती आहे, फी कशा प्रकारची भरायची आहे, तुमचा सिलेबस काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा। तर जिल्हा पोलीस शिपाई गडचिरोली यामध्ये एकूण 136 जागेची भरती निघालेली आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, 136 जागा, 136 जागेसाठी हे भरती निघालेली आहे। तर पहा कोणत्या कॅससाठी किती जागा आहे, तर पहा एकूण जागा जी आहे ती 136 आहे। त्यामध्ये ओपनच्या जागा नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, ओपनची एक पण जागा या ठिकाणी दिलेली नाही आहे। त्यापैकी पहा SC च्या 3 जागा आहे, ST च्या 37 आहे, VJA च्या 6 आहे, VJB च्या 3 आहे, VJK च्या 7 आहे, VJD ची 1 आहे, VMAPRA ची 1 आहे, OBC च्या 78 आहे। टोटल जागा जी आहे ते 136। लक्षात ठेवायचं यात ओपनच्या जागा नाही आहे आणि यामध्ये सर्वसाधारण आणि महिला याचं पण आरक्षण दिलेलं आहे आणि बाकीचे आरक्षण पण या ठिकाणी आहे। खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन आहे, पोलीस पाल्य आहे, गृहरक्षक दल आहे, या सर्वांचं आरक्षण यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे। तर पहा पोलीस भरतीकरिता प्रमाणित बिंदू नामावलीनुसार खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहे, त्याकरिता केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आवेदन अर्ज करू शकतात। तर फक्त जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहेत तेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात, इतर जिल्ह्यातले विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकत नाही, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। फक्त गडचिरोली जिल्ह्यातलेच रहिवासी यासाठी अप्लाय करू शकतात। तर आवेदन अर्ज उपलब्ध होण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण, तर पहा तुम्हाला अर्ज कुठे मिळेल बघा, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी कार्यालय, लक्षात ठेवायचं, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र, तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्रणहिता येथे अर्ज मिळते। तर तुम्हाला मित्रांनो अर्ज मिळणार आहे ह्या जे ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळेल। तसेच पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या संकेतस्थळावरून या साईट दिलेली आहे मित्रांनो, या साईटवरून पण तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता, ठीक आहे। एक तर या ठिकाणी जायचं या ठिकाणी सांगितलेले आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळणार आहे किंवा साईट, तर हे साईट दिलेली आहे मित्रांनो, या साईटवरून पण तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता। तर पहा आवेदन अर्ज दिनांक 21 मेपासून उपलब्ध होतील आणि आवेदन अर्ज जे आहे ते मित्रांनो 21 मेपासून उपलब्ध होणार आहे। या साईटवर पण तुम्हाला 21 मेपासून आवेदन अर्ज उपलब्ध होणार आहे किंवा पते दिलेले आहे या ठिकाणावर पण तुम्हाला आवेदन अर्ज प्राप्त करून घेता येते। तर 21 मेपासून तुम्हाला हा अर्ज उपलब्ध होणार आहे। तर हे महत्त्वाचं बघा, 5 जून म्हणजे 5 जूनची अंतिम तारीख आहे, 5 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र, तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्रणहिता येथे आवश्यक फी भरून स्वीकारण्यात जातील। तर मित्रांनो तुम्हाला जे अर्ज आहे हे जे पते दिलेले याच पत्यावर तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल, तुम्हाला फी भरावी लागेल, बाहेर अर्ज जमा करावा लागेल, जे काही तुम्हाला फी असेल ते फी भरून तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जमा करावे लागेल। ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज प्राप्त कराल त्याच ठिकाणी अर्ज तुम्हाला जमा करावे लागेल। याची अंतिम तारीख आहे 5 जून, 5 जूनपर्यंत तुम्हाला 5 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जमा करावे लागेल। तुम्हाला जे काही फी असेल कास्टनुसार ते फी भरून तुम्हाला अर्ज जमा करावी लागेल। तर वयोमर्यादा पण काय मागितली, तर तुमची जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 5 जून 2022 ठरवण्यात आलेली आहे। पा खुला जे प्रवर्ग आहे त्याला 18 ते 28 वर्षापर्यंत आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ यांना जे वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता। खुल्याला 28 वर्षापर्यंत आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। तर शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची पात्रता पण काय मागितली आहे, तर याला जी पात्रता मागितली आहे ते मागितली 12वी पास। तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, 12वी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो यामध्ये अन्य अर्थ आपण सांगितलेली आहे, संपूर्ण अन्य अर्थ तुम्हाला या PDFमध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला संपूर्ण जर PDF लागली तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण हे PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे। तर पहा मित्रांनो हे महत्त्वाचं 8 नंबर पहा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये भाग घेता येईल।
सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या वास्तवचा दाखला म्हणजे रेसिडेन्सी सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे गडचिरोली जिल्ह्यातले विद्यार्थी आहे त्यांना तहसीलदाराकडून रेसिडेन्सी सर्टिफिकेट घेणे गरजेचं आहे आणि ते तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल। मित्रांनो, परीक्षा शुल्क पा, खुलाजी प्रवर्ग आहे त्यांना 450 रुपये फी भरावी लागेल आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 350 रुपये फी भरावी लागेल। तर मित्रांनो, यामध्ये खुल्याच्या जागा नाही आहे म्हणजे ओपनच्या एकही जागा नाही आहे तर तुम्हाला 350 रुपये फी भरावी लागेल। तर शारीरिक पात्रता पा, उंची जी मागितली आहे महिलांसाठी ती 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, म्हणजे उंची जी आहे महिलांसाठी ती 155 सेंटीमीटर मागितलेली आहे। पुरुषासाठी जी उंची मागितली आहे ती मागितली 165 सेंटीमीटर, ठीक आहे। आणि चेस्ट मागितलेला आहे 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, म्हणजे 79 सेंटीमीटर चेस्ट मागितलेली आहे आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे, ठीक आहे। 79 सेंटीमीटर साधारण असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे। तर पहा मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत महत्त्वाचं पहा। आवेदन अर्ज सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उप पोलीस स्टेशन, मोपके पोलीस मुख्यालय, गडचिरोली पोलीस उपमुख्यालय प्रणहित या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून, तर तुम्हाला जे आवेदनपत्र तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ते आवेदन अर्ज जमा करायचे आहे। शुल्क रोखीने भरून त्याबाबतची पावती देण्यात येईल आणि तुम्हाला जे शुल्क आहे 350 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल, ते तुम्हाला बाहेर अर्जासोबत जेव्हा तुम्ही अर्ज जमा कराल तेव्हा तुम्हाला ते पैसे भरावे लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक पावती दिली जाईल, म्हणजे तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी जमा करावे लागेल आणि पैसे पण जे फी आहे ते पण तुम्हाला कॅश स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल आणि तुम्हाला पावती पण त्या ठिकाणी देण्यात येईल। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज घ्याल त्याच ठिकाणी अर्ज जमा करायचा सर्व डॉक्युमेंट्स लावून आणि तुम्हाला फी पण त्याच ठिकाणी भरावी लागेल, रक्कम म्हणजे कॅश भरावी लागेल आणि त्या ठिकाणी पैसे भरल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल। आवेदन अर्जावर उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत लेटेस्ट फोटो असावा, म्हणजे तुम्ही जे काही अर्ज फोटो चिटकवाल तो सध्याचा असावा, लेटेस्ट असावा, जास्त जुना फोटो चिटकवायचा नाही। तर लेखी परीक्षा पा, पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम लेखी परीक्षा होणार आहे। तर मित्रांनो, आता तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे अगोदर, ठीक आहे, लक्षात ठेवायचा। लेखी परीक्षा तुमची घेतली असेल अगोदर लेखी परीक्षा या ठिकाणी घेण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे। लेखी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिनांकास परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान 2 तास आधी उपस्थित राहावं लागेल तुम्हाला। सदरहून लेखी परीक्षा होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35% व मागासवर्गीय उमेदवारांना 33% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। म्हणजे लेखी परीक्षा ज्या होणार आहे तुम्हाला 35% गुण असणे गरजेचं आहे ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 33% गुण असणे आवश्यक आहे। तर परीक्षेचा सिलॅबस पा कशा प्रकारचा आहे, तर मित्रांनो, गडचिरोलीसाठी 2 प्रकारचे पेपर होणार आहे पा। पहिला पेपर पा, अंकगणित 25 गुण, सामान्य ज्ञान चालूघडामध्ये 25 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण, मराठी व्याकरण 25 गुण, असं तुमचा 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे मित्रांनो आणि 90 मिनटे राहणार आहे, ठीक आहे। 100 मार्क्सचा पेपर आणि 90 मिनटे, तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे। अंकगणित, सामान्य ज्ञान चालूघडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे 4 विषय तुम्हाला परीक्षेला राहणार आहे आणि 90 मिनटं तुम्हाला परीक्षेला राहणार आहे। तर पेपर क्रमांक 2 सिलेबस पहा, गोंडी भाषेचे शब्दकोशाचे ज्ञान 25 गुण, वाक्यरचना किंवा भाषांतर मराठी ते गोंडी भाषा तसेच गोंडी भाषा ते मराठी 25 गुण, गोंडी माडी या भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान 25 गुण, वाक्यरचना भाषांतर मराठी ते गोंडी भाषा तसेच गोंडी भाषा ते मराठी 25 गुण, असे 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि याला पण 90 मिनटं दिलेले आहे पा। गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराला 100 गुणांचा मराठी भाषेतील लेखी परीक्षेव्यतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडी या भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल, म्हणजे 2 पेपर होणार आहे। सदर लेखी परीक्षेमध्ये 35% गुण मिळून उत्तीर्ण होणे आवश्यक असून सदरचे गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाही, लक्षात ठेवा। तर मित्रांनो पहा, तुम्हाला यामध्ये कोणकोणते आरक्षण देण्यात येणार आहे, तर पहा यामध्ये मागासवर्गीयाचे आरक्षण पण दिलेलं आहे, यानंतर महिला आरक्षण पण आहे, महिला आरक्षण दिलेलं आहे यामध्ये, नंतर आहे प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त किंवा भूकंपग्रस्त आरक्षण पण आहे यामध्ये, गृहरक्षक किंवा होमगार्ड आरक्षण पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, खेळाडू आरक्षण पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। संपूर्ण आरक्षण तुम्हाला या भरतीमध्ये मिळणार आहे, तरी संपूर्ण आरक्षणची माहिती जी आहे त्या साईट PDF दिलेली आहे, संपूर्ण PDF तुम्ही अर्ज भरण्याच्या अगोदर वाचून घ्यायचे। तसेच माजी सैनिक आरक्षण पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन आरक्षण पण आहे, पोलीस पाल्यासाठी आरक्षण पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, अनाथ आरक्षण पण या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे।
तर मित्रांनो, तुमच्याकडे जर NCC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बोनस गुण पण मिळणार आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता NCC क प्रमाणपत्र 5% बोनस गुण, NCC ब प्रमाणपत्र 3% बोनस गुण आणि NCC अ प्रमाणपत्र 2% बोनस गुण पण तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे जर असेल तर अर्ज भरताना ते जोडायचं. तर मित्रांनो पहा, खालील नमूद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांना सादर करणे आवश्यक आहे. पहा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र, जन्म दाखला, दहावीची शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, डोमिसिल सर्टिफिकेट, संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराची संबंधित प्रवर्गाची विधिग्राह्य जात प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात नॉन क्रिमिनल म्हणत नसल्या प्रभावाचे प्रमाणपत्र, ठीक आहे, SC ST सोडून समांतर आरक्षण, आधार कार्ड, छायाचित्र, 5 फोटो मागितल्या तुम्हाला, हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असणे गरजेचं आहे. संपूर्ण मित्रांना PDF वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा, कारण यामध्ये खूप महत्त्वाची सूचना दिलेली आहे. संपूर्ण PDF तुम्हाला सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, काही अडचण येत असेल त्यांची दूरध्वनी क्रमांक दिलेला, मोबाईल क्रमांक दिलेला आहे, यावर तुम्ही संपर्क साधून चौकशी करू शकता. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मित्रांनोही, तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि 21 मेला तुम्हाला अर्ज मिळणार आहे आणि 5 जूनपर्यंत तुम्ही तो अर्ज जमा करू शकता. गडचिरोली जिल्ह्याचा अर्ज जो आहे तो कशा प्रकारचा भरायचा आहे यावर मी व्हिडिओ बनवणार आहो. तो व्हिडिओ अर्ज आल्यानंतर बनवणार आहो, म्हणजे 21 मेला अर्ज येणार आहे तर 21 मेच्या सायंकाळपर्यंत अर्ज कसा भरायचा यावर व्हिडिओ बनवणार आहो. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि इतर पोलीस भरती लवकरच निघणार आहे मित्रांनो, प्रत्येक पोलीस भरतीचे अपडेट प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर ही जी अपडेट आहे मित्रांनो खूप महत्त्वाची, आता पोलीस भरती निघायला सुरुवात झालेली आहे. सर्वात अगोदर गडचिरोली जिल्ह्याची भरती निघालेली आहे आणि इतर जिल्ह्याची भरती पण लवकरच निघणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.